साई बालाजी सोलर, पत्ता देवळा कळवण सटाणा, दिंडोरी जिल्हा नाशिक, प्रोप्रायटर सुधाकर आहेर पाटील, संपर्क 99 22 34 24 24। पिंपळगाव बसवंत मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर असलेल्या शनि मंदिराजवळ गुरुवार दिनांक 18 दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकल्यानंतर बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या तिहेरी अपघातात बागलान येथील तरुणी जागीच ठार झाली असून अन्य 2 जण उपचारादरम्यान मृत्यू पावले, तसेच 2 जण गंभीर जखमी झाले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकहून बागलांच्या दिशेने जाणाऱ्या टाटा टँगो कार MH05DH9357 चालकाला कोकणगाव येथील शनि मंदिराजवळ नादुरुस्त असलेल्या ट्रकचा MH15BJ3355 अंदाज न आल्याने त्याने ट्रकला कट मारला, त्यातच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुसऱ्या लेनला गेली असता मागून येणाऱ्या 40 डेपोच्या ST बसने MH20BL2410 कारला जोरदार धडक दिली, त्यामुळे कार महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकली गेली। कारमधील मुंबई येथे कार्यरत असलेले व बागलाण तालुक्यातील बाभुळणा येथील रहिवाशी पोलीस हवालदार पंडित बाबूराव चौरे वय 47, संजय बागुल वय 42 हे गंभीर जखमी झाले, तसेच मुलगी मयुरी पंडित चौरे वय 18 हिचा जागीच मृत्यू झाला आहे, व तसेच काही तासात पत्नी वैशाली पंडित चौरे वय 39 व मुलगा सागर पंडित चौरे वय 22 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या 3 वाहनांच्या झालेल्या अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास हवालदार निकुंभ पवार आदी करीत आहेत। टोल प्रशासनाची दिरंगाई, महामार्गावर अपघात घडला अथवा एखादे वाहन रस्त्यातच नादुरुस्त झाले तर त्या ठिकाणी तात्काळ टोल प्रशासन सेवा पुरवत असते। नादुरुस्त वाहनांच्या आजूबाजूला बॅरिकेड अशी टोल प्रशासनाकडून अपेक्षा असते, मात्र टोल नाक्यापासून ट्रक नादुरुस्त होऊ नये, टोल नाका प्रशासनाने त्यासंबंधी कारवाई न केल्याने अशा अपघातांना नियंत्रण मिळत असल्याची तक्रार केली आहे। प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी दिनेश गोसावी पिंपळगाव बस। पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।